मुस्लिम धर्माला बदनाम करण्याचे षडयंत्र रचले जाते तीन तलाक या चित्रपटातून, असा आरोप अवामी विकास पार्टी यांनी केलाय. भारत न्यूझीलंड एक दिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्याचे आयोजन. पुणे शहरातील नवीन 13 मार्गांवर बस सेवा सुरू करण्यात आली आहे. जमीन उपलब्ध नाही असे वक्तव्य लक्ष्मणराव पासळकर यांनी केले. तुकाराम मुंडे यांना पुन्हा एकदा धमकीचे पत्र. पुण्यात आज पुन्हा एकदा मुसळधार पाऊस. जाणीवपूर्वक मुस्लिम समाजाबद्दल काही चुकीच्या पद्धतीने नकारात्मक दृष्टिकोन निर्माण करून विध्वेष निर्माण करण्याचे कारस्थान लेखक राजन खान यांच्या मार्फत चित्रपट हलाल मध्ये झाले आहे. स्त्री पुरुष समानता मान सन्मान यांचे आदर्श तत्वज्ञान प्रेक्षित मोहम्मद पैगंबर यांनी दिले आहे. तथापि प्रसिद्धीसाठी लेखक राजन खान यांनी तलाक विषयात मुस्लिम समाजाला बदनाम करण्याचे षडयंत्र रचले आहे. मुस्लिम समाजाच्या कुराण शरीफ या धर्मग्रंथाचे अनुकरण आज शेकडो नव्हे तर करोडो लोक करत असताना चांगल्या आदर्श जीवन जगत आहेत. तलाक या शब्दाभोवती एक चुकीचा चित्रपट निर्माण केला आहे. याबद्दल लेखक राजन खान यांनी सर्व मुस्लिम समाजाची बिनशर्त माफी मागावी व चित्रपट प्रदर्शन थांबवावे. या चित्रपटाचा आम्ही ट्रेलर पाहिला. या चित्रपटामध्ये जी प्रथा इस्लाम धर्मामध्ये नाम मात्र आहे हलाल, यामध्ये आपत्तीजनक बदल करून ती कथा चुकीच्या पद्धतीने दाखवण्यात आली आहे. यामध्ये तमाम इस्लाम धर्म तसेच धर्मगुरु आणि पुरुष या सर्वांवर एक धक्का आणि शिंतोडे उडवण्याचे काम केले जात आहे. राजन खान हे एक इस्लाम धर्माबद्दल अर्धवट ज्ञान असलेले आणि मुस्लिम विरोधी चुकीचे वक्तव्य करणारे व्यक्ती आहे. त्यांनी लवकरात लवकर घर वापसी करावी, नाहीतर इस्लाम धर्माबद्दल आणि कुराण शरीफ वाचून सुधरावे. आमची मागणी येत्या 48 तासात राजन खान निर्माते अमोल कागणे दिग्दर्शक यांनी तमाम मुस्लिम समाजाची माफी मागावी आणि हा चित्रपट प्रशासन तसेच इस्लाम धर्मातील जाणकार व आम्हाला याबद्दल माहिती देऊन विवादित मुद्दे हटवावेत आणि नंतरच हा चित्रपट प्रदर्शित करावा. माझं नाव अशरफ वांकर, मी आवाम विकास पार्टीचा पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष आहे. एक मराठी चित्रपट येतोय हलाल, याला 4 दिवसापूर्वी आमच्या पक्षाच्या वतीनं आम्ही याचा जाहीर विरोध केलेला आहे. आणि या संदर्भात आमची भूमिका म्हणली आहे की हा चित्रपट येत्या 6 ऑक्टोबरला येतोय. या चित्रपटामध्ये मुस्लिम धर्माविरोधात चुकीचं एक प्रकारचा मॅसेज देण्याचं काम या चित्रपटाचे लेखक निर्माते आणि दिग्दर्शकांनी केलेलं आहे. या संदर्भामध्ये काल राजन खान जे लेखक आहेत यांच्या कार्यालयात आम्ही त्यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला, पण ते अनावधानाने ते भेटले नाहीत. त्याचं कारण आम्हाला अद्याप कळलं नाही आहे. त्यांच्या संपर्कही साधा त्यांनी फोन उचल नाही आहे. या विरोधामध्ये या निषेधामध्ये त्यांच्या ऑफिस जे आहे अक्षर मानव या ठिकाणी मी स्वतः आणि आमचे 4 कार्यकर्ते जाऊन तिथं त्यांच्या फरकाला काळं पुसण्याचं काम आम्ही या ठिकाणी आमचा विरोध दर्शवण्यासाठी केलेला आहे.
आणि ॲक्च्युली आमचं प्लॅनिंग होतं की त्यांनाच विरोध म्हणून आम्ही त्यांनाच काळं फसणार होतो, पण ते त्या ठिकाणी उपलब्ध नव्हते. या ठिकाणी आपल्याला मुद्दा मी जाहीर करतो. येत्या कालावधीमध्ये हा चित्रपटामध्ये मोठा असा विरोध का करतो याचं पाठिंबाचं कारण असं आहे की या चित्रपटामध्ये जो काही त्यांनी ट्रेलर रिलीज केला आहे यामध्ये मुस्लिम धर्मगुरू आणि एकंदरीत पुरुषांच्या वरती जो एक विवादित मुद्दा त्यांनी चित्रित केलेला आहे आणि यामध्ये एकंदरीत एक स्त्रीची भूमिका म्हणली की या स्त्री इस्लाम धर्मामध्ये कशी पिचलेली आहे. तीन तलाकचा जो मुद्दा आहे हा यापुढे यामागेही गाजला होता. सुप्रीम कोर्टानं आता काही दिवसापूर्वी त्याच्यावर निर्णय दिला आहे, 6 महिन्याच्या आत त्याच्यावर कायदा बनवायचा आहे. पण अशा कुठल्याही कथित गोष्टी घेऊन त्याच्यावर चित्रपट बनवणे हे योग्य नाही. यामध्ये तमाम मुस्लिम बांधवांच्या भावना दुखावल्या गेल्या. आमचं आपल्या माध्यमातून एक विनंती असेल की या चित्रपटासंदर्भामध्ये जे काय असेल त्यांनी चर्चेला यावं, चर्चा करावी. या चित्रपटातील जे विवादित मुद्दे आहेत ते आमच्यासमोर बसावेत, प्रशासनासमोर बसावेत, इस्लाम धर्मातील जाणकार मंडळी तज्ज्ञ मंडळी घेऊन या विवादित मुद्दे हटवून या चित्रपटाला नंतर आम्ही सर्वांशी चर्चा करून प्रदर्शनासाठी मार्ग मोकळा करू. परंतु जसा हा चित्रपट आहे असा जर का त्यांनी 6 ऑक्टोबरला प्रदर्शित केला तर या महाराष्ट्रामध्ये हा चित्रपट आम्ही प्रदर्शित होऊ देणार नाही. लोकशाही मार्गाने आम्ही याचा तीव्र विरोध करू. जो काही कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल त्याला सर्वस्वी हे शासन जबाबदार आहे. शासनाने त्वरित या संदर्भामध्ये तातडीने पाऊल उचलून या चित्रपटाचं प्रदर्शन थांबवावं आपल्या वतीने मी विनंती करतो. महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील एक दिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्याचे आयोजन करण्यात आले असून हा सामना बुधवार 25 ऑक्टोबर 2017 रोजी होणार आहे. या सामन्याच्या निमित्ताने पुण्यातील क्रिकेट प्रेमींना आंतरराष्ट्रीय एक दिवसीय सामन्याचा आनंद लुटता येणार आहे. महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर होणारा हा तिसरा आंतरराष्ट्रीय एक दिवसीय सामना असून याआधी या स्टेडियमवर भारताचे ऑस्ट्रेलिया विरुद्ध आणि इंग्लंड संघाविरुद्ध एक दिवसीय सामना रंगले होते. भारतीय दौऱ्यावर येणारा न्यूझीलंड संघ 3 दिवसीय सामन्यांची मालिका खेळणार असून हे सामने पुण्यासह मुंबई आणि कानपूर येथे होणार आहे. केन विल्सन कर्णधार असलेला न्यूझीलंड संघ 3 T20 आंतरराष्ट्रीय सामनेही खेळणार असून हे सामने दिल्ली, राजकोट आणि तिरुअनंतपुरम येथे होणार आहेत. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील आगामी एक दिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्याच्या अधिकृत तिकीट विक्रीला महाराष्ट्र क्रिकेट संघटना येत्या 29 सप्टेंबर 2017 सकाळी 10 वाजता प्रारंभ करणार आहे. क्रिकेट प्रेमींना 2 प्रकारे तिकीट विकत घेता येतील अशी सुविधा MCA ने केली आहे. भारत विरुद्ध न्यूझीलंड हा सामना 25 ऑक्टोबर 2017 पुण्यामध्ये गाऊंज्याच्या इंटरनॅशनल स्टेडियमवर होणार आहे. त्याच्यासाठी तयारी चालू आहे आणि उद्यापासून त्याची तिकीट विक्री सुरू होणार आहे. तिकीट विक्री 2 प्रकारे होईल. ऑनलाईन तिकीट विक्री पण असेल की जी बुक माय शो मार्फत होईल आणि फिजिकल तिकीट्स ही पुण्यामध्ये PYC हिंदू जिमखाना तसंच गाऊंज्याचं स्टेडियम अशा 2 ठिकाणी मिळेल. त्याचबरोबर जे वेगवेगळ्या जिल्ह्यातून लोक इथे येतात त्यांच्यासाठी तिकीट उपलब्ध करून देण्यासाठी आमची योजना चालू आहे आणि त्याच्या तारखा आम्ही लवकरच जाहीर करू. ही तिसरी एक दिवसीय आंतरराष्ट्रीय सामना आहे पुण्यामध्ये घडणारा. यापूर्वी ऑस्ट्रेलिया, श्रीलंका, इंग्लंड या 3 येऊन गेल्या. ही 4था सामना आहे. या वर्षात होणारी ही दुसरी वन डे इंटरनॅशनल मॅच आहे. आपल्या सगळ्यांनी 15 जानेवारीला भारत विरुद्ध इंग्लंड हा एक चित्तथरारक सामना पाहिला आहे. आता आपल्याला या सामन्याची तिकीट विक्री उद्यापासून सुरू करायची आहे. उद्यापासून ती सुरू होईल. तिकिटाचे दर आपल्या सगळ्या वृत्तपत्रांमार्फत आपल्याला कळतील. 800 रुपयापासून तिकिटांचे दर सुरू होतील आणि ह्या दिवस रात्र असा सामना आहे त्यामुळे तो दुपारी 1:30 वाजता सुरू होईल आणि तो रात्रीपर्यंत चालेल. या आधी न्यूझीलंडचा संघ भारतात 2 वेळेला येऊन गेला आहे. एकदा तो 1995 साली एक दिवसीय सामना भारताशी खेळला. आणखी नंतर त्यांची आणि ऑस्ट्रेलियाची 2003 साली पण भेट झाली होती. तर बऱ्याच दिवसांनी न्यूझीलंडचा संघ येतो आहे त्यामुळे निश्चितच रसिकांमध्ये उत्सुकता असेल. तर सगळ्यांच्या सहकार्याने या सामन्याचं आयोजन यशस्वी होईल अशी मला खात्री वाटते. पुणे शहरातील मुख्य 11 मार्गांवर दर 1 मिनिटाने बस उपलब्ध करून देण्यात येत आहे. नवीन 13 मार्गांवर सुद्धा बस सेवा सुरू करण्यात आली आहे.
बसच्या संख्येत वाढ करण्यात आली असून 19 मार्गांवरील फेऱ्या वाढवण्यात आल्या आहेत. तसेच महिलांच्या सुरक्षितेसाठी 7 मार्गांवर महिला स्पेशल बस सुरू केल्या आहेत, असे पीएमपीएलचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंडे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. कात्रज स्वारगेट, स्वारगेट शिवाजीनगर, मनपा भवन निगडी, औंध डांगे चौक, एरवडा खराडी बायपास रस्ता, महात्मा गांधी स्थानक हडपसर रस्ता, डेक्कन वारजे माळवाडी आणि डेक्कन ते कोथरूड या मार्गांवर दर मिनिटाला एक बस धावेल असे नियोजन करण्यात आले आहे. सिमला ऑफिस ते हिंजवडी रस्ता, कासारवाडी ते भोसरी रस्ता आणि संगमवाडी येथे विश्रांतवाडी रस्त्यावर दर 2 मिनिटाला बस धावेल. या 11 मार्गांवर एकूण 1582 बस 17,968 फेऱ्या दर दिवशी करतील. याशिवाय शनिवार अप्पर, स्वारगेट, कोथरूड, भारती विद्यापीठ अशा विविध 16 मार्गांवरील बसची संख्या 1 पासून 5 पर्यंत वाढवण्यात आली आहे. या मार्गावरील बसची संख्या 80 वरून 114 पर्यंत वाढवण्यात आली आहे. गर्दीच्या 19 मार्गांवरील बसच्या संख्येत 218 वरून 321 पर्यंत वाढ करण्यात आली असून येथील खेपा 1099 होतील. महिलांसाठी भोसरी मनपा भवन, निगडी मनपा भवन, कात्रज शिवाजीनगर, भेकराई नगर मनपा, कात्रज महाराष्ट्र हाऊसिंग बोर्ड, वारजे माळवाडी मनपा आणि धनकवडी नतावाडी अशा 8 बस धावतील. यातील कात्रज ते शिवाजीनगर या मार्गांवर 2 बसचे 24 फेऱ्या होतील. डेफिनेटली याचं उत्तर डेफिनेटली आपण योग्य दिशेने चाललो आहोत. आपले पावलं व्यवस्थित पडत आहेत, आपल्या स्ट्रॅटेजी योग्य ठरत आहेत. जे नियोजन केलं त्या मार्गाने आपण चाललेलो आहोत. कदाचित ज्या स्पीडनी जाणं अपेक्षित त्याच्यापेक्षा कदाचित थोडे 20% आपली स्पीड कमी पडत असेल, परंतु मार्ग योग्य आहे, काम व्यवस्थित चाललेलं आहे, नियोजन व्यवस्थित आहे, त्याचे रिझल्ट पण आपल्याला चांगले दिसत आहेत. जर आपण आज बघितलं तर सर्वसाधारणपणे ऑगस्टचा पर डे इन्कम आपला 1,60,00,000 रुपयापर्यंत गेलेला आहे, जो की एप्रिलमध्ये सर्वसाधारणपणे 1,30,00,000 ते 35,00,000 दरम्यान होता. पॅसेंजर आपला मी एप्रिलमध्ये ज्यावेळी जॉईन झालो सर्वसाधारणपणे 7,500 ते 8,00,000 दरम्यान होता, तो आजच्या डेटला सर्वसाधारणपणे ऑगस्टचा ॲव्हरेज आहे 1,11,43,000, जो की 8,00,000 आसपास होता. आणि सप्टेंबरचा आतापर्यंत आकडा जो आहे तो जवळजवळ 11,80,000 पर डेचा आपला पॅसेंजरचा आकडा आहे. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये वाढ झालेली आपल्याला दिसतं. हे सर्व करत असताना इन्कम वाढलेला आहे, पॅसेंजर वाढलेला आहे, फ्रिक्वेन्सी ऑफ बसेस वाढलेल्या आहेत. रोडवरच्या बसेस 1,250 वरून 1,500 जास्त गेलेल्या आहेत आणि रूट रॅशनलायझेशन आपण खूप मोठ्या प्रमाणात केलेलं आहे. आणि त्याचा परिणाम असा झालेला आहे की आज आपण ट्रंक रूट जे म्हणतो, जवळजवळ 9 ट्रंक रूट आणि बाकीचे 3 मेजर असे 11 ट्रंक रूटवरती 1 ते 2 मिनिटाची फ्रिक्वेन्सी आहे. आणि 1 ते 2 मिनिटाची फ्रिक्वेन्सी असल्यामुळे पर्यायानंच याच्यामध्ये नागरिक जास्त उपयोग करत आहेत. माझं अजूनही आव्हान राहील की जास्तीत जास्त नागरिकांनी या पब्लिक ट्रान्सपोर्टचा वापर करावा आणि प्रायव्हेट जे व्हेकल्स आहेत ते कमी वापरावेत. या धरणांमध्ये 28,000 कुटुंबाची शेतजमीन पाण्यात बुडाली. मागील 50 वर्षात 14,000 कुटुंबांना पुनर्वसनाची शेतजमीन देऊन पुनर्वसन झाले आहे. अद्याप 14,000 लोकांना शेतजमीन देणे बाकी आहे. वरील उरलेल्या सर्व कुटुंबांना शेतजमीन देण्यासाठी 35,000 एकर जमिनीची आवश्यकता आहे. जिल्हाधिकारी पुणे यांच्याकडे 3,000 एकर शेतजमीन सरकारच्या मालकीची आहे. जमिनीची गरज व शिल्लक जमीन यांचा मेळ बसत नाही. अलीकडच्या 15 वर्षात शेतजमीन मागणीसाठी ज्या लोकांनी 65% रक्कम भरली नाही अशा कुटुंबांना जिल्हाधिकारी पुणे यांनी अपात्र ठरविले आहे. अशा कुटुंबांची संख्या सुमारे 8,000 आहे. त्यांचे बाबत जिल्हाधिकारी पुणे यांनी 10 एप्रिल 2015 रोजी शासनात सविस्तर अहवाल देऊन निर्णय घेण्याची विनंती केली आहे. अद्याप निर्णय झाला नाही. शासनाकडे जमीन वाटपास पात्र असलेले 6,000 लोक शिल्लक असून त्यांना जमीन देण्याचे काम चालू नसल्यासारखे आहे. मागील 7 ते 8 वर्षात चाचक मन धरण, भामा आस्केट धरण, थिटेवाडी धरण या धरणातील धरणग्रस्त जवळजवळ 700 धरणग्रस्त खातेदार
जमीन मिळावी यासाठी मुंबई हायकोर्ट यांच्याकडे गेले आहे. 2011 ते 2017 या 5 वर्षात निरनिराळ्या हायकोर्ट जज साहेबांनी धरणग्रस्तांना बाजूने निर्णय दिले असून जे लोक हायकोर्टात गेले त्यांच्या पूर्ती त्यांनी सुरू केली आहे. परंतु उरलेल्या बाकी कुटुंबांना जमीन देण्याबाबत काहीही हालचाल किंवा धोरण नाही. पुणे परिसरात 6 धरणांचे पाणी पुणे व पिंपरी चिंचवड शहरांसाठी वापरत आहे, परंतु या दोन्ही महापालिकांनी धरणग्रस्तांची जबाबदारी घेतलेली नाही. आणि वाटपाला लागणाऱ्या जमिनीचा हिशोब 35,000 एकरचा त्याचा ताळमेळ उठत बसत नाही. ही गोष्ट अनेक वेळा आम्ही वर्तमानपत्रात सांगितलेलं आहे, अनेक वेळा अनेक मीटिंगवर मंत्री महोदयांपासून ते कलेक्टर साहेबांपर्यंत सर्वांना हे सांगितलेलं आहे, परंतु कुणीही आपली स्वतःची जबाबदारी आहे अशी भूमिका घेऊन या जमिनीची उपलब्धता करण्यासाठी 35,000 एकर जमिनीची उपलब्धता करण्यासाठी भूमिका स्वीकार. पीएमबीएलचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे यांना पुन्हा एकदा धमकीचे पत्र आल्याने खळबळ माजली आहे. पीएमपीएलचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे यांना पुन्हा एकदा आलेल्या धमकीच्या पत्राने खळबळ माजली आहे. मात्र धमकीच्या पत्राला घाबरून कोणत्याही परिस्थितीत मी माझे निर्णय बदलणार नाही अशी स्पष्ट भूमिका तुकाराम मुंढे यांनी घेतली आहे. शुक्रवारी त्यांना पीएमपीएलच्या अध्यक्ष पदावर विराजमान होऊन 6 महिने पूर्ण होणार आहेत. त्यानिमित्त आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. तुकाराम मुंढे म्हणाले की हे मला आलेले 14 पत्र असून एकाच व्यक्तीचे हे हस्ताक्षर आहे, एकाच भागातून आले असल्यामुळे याबाबत मी गांभीर्याने विचार करीत आहे. मात्र धमकीच्या पत्राला घाबरून मी माझे निर्णय बदलणार नाही अशी स्पष्ट भूमिका मुंढे यांनी घेतली आहे. पीएमबी प्रशासनाने ज्येष्ठ नागरिकांच्या पाससाठी केलेली दरवाढ मागे घ्यावी या मागणीसाठी सुखसागर येथील एका ज्येष्ठ नागरिकाने थेट तुकाराम मुंढे यांनाच यापूर्वी एक धमकीचे पत्र पाठवले होते. आज आलेल्या पत्रात देखील अशाच प्रकारची धमकी देण्यात आली आहे. मागील पत्रापेक्षा आज पाठवलेल्या पत्रातील भाषा ही अधिक तीव्र स्वरूपाची असून मुंढे यांच्यासह कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. मुंढे यांच्या कुटुंबातील 4 ते 5 व्यक्ती पूर्णपणे नाहीशे करण्याची भाषा यात करण्यात आली असून संपूर्ण शहराला हादरवणाऱ्या जोशी, अभ्यंकर, बाफना, हेगडे हत्याकांडांचाही उल्लेख यात करण्यात आला आहे. बेसिकली आरोप ज्यावेळेस होतात त्याच्यावेळेस मी फक्त बघतो की त्याच्यामध्ये काही तथ्य आहे की नाही. तथ्य असेल तर रेक्टिफाय होईल, मग तथ्य नसेल तर त्याच्यावरती मी दुर्लक्ष करतो. क्रिटिसिझम घेताना ते योग्य प्रकारे घेतलं पाहिजे. त्याच्यामध्ये काही तथ्यांश असेल तर डेफिनेटली रेक्टिफायला जी जागा असेल तर केली पाहिजे. पण त्याच्यामध्ये जर तथ्यांश नसेल आणि फक्त क्रिटिसिझम करायचं म्हणून केलं असेल तर त्याच्याकडे दुर्लक्ष करणं अपेक्षित आहे. त्याप्रमाणे मी बघतो. उरला प्रश्न धमकीच्या बाबतीत, डेफिनेटली हे मला कालपर्यंत 14 पत्र आलेलं आहे. जीवे मारण्याची मला आणि माझ्या कुटुंबाला उद्ध्वस्त करण्याची त्याच्यामध्ये भाषा केलेली आहे. ऑलरेडी आपण FIR केलेला आहे, इन्व्हेस्टिगेशन चालू आहे आणि ते इन्व्हेस्टिगेशन निश्चितच जो कोणी कल्प्रिट असेल तो तिथं पकडला जाईल अशी मला अपेक्षा आहे. याच्यामध्ये मला एकच सांगायचं आहे की कुणी जर धमक्या देऊन माझ्या डिसिजनमध्ये बदल करण्याचा प्रयत्न करत असेल तो कदापिही सक्सेस होणार नाही. ॲडिक्युएट सिक्युरिटी मला प्रोव्हाइड आहे आणि मी तेवढी काळजी घेईल. कुटुंब त्याप्रमाणे आम्ही काळजी घेत आहोत. परंतु धमकीच्या माध्यमातून डिसिजन चेंज करणं, जे की पब्लिक इंटरेस्टमध्ये नसता कोणाच्या एखाद्या इंडिव्हिज्युअल इंटरेस्टमध्ये असेल असं होणं कोणाची अपेक्षा असेल ते साफ चुकीचं आहे. त्यांनी माझा आतापर्यंतचा इतिहास चेक करावा आणि त्यानंतर अशा धमक्या देण्याचा प्रयत्न करावा. येस, मला सिक्युरिटी दिली आहे. रात्रीची तशी मला गरज पडत नाही आहे, परंतु आय हॅव बीन प्रोव्हाइडेड विथ सिक्युरिटी विथ वेपन. आज दुपारी पुणे शहरात पुन्हा एकदा मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. सकाळपासून ढगाळ वातावरण होतेच, पण त्या 12 नंतर पुन्हा एकदा मुसळधार पावसास सुरुवात झाली आहे. पुन्हा एकदा एक नजर ठळक घडामोडींवर. मुस्लिम धर्माला बदनाम करण्याचे षडयंत्र रचले जाते 3 तलाक या चित्रपटातून, असा आरोप अवामी विकास पार्टी यांनी केलाय. October 25 पुण्यात भारत न्यूझीलंड एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्याचे आयोजन. पुणे शहरातील नवीन 13 मार्गांवर बस सेवा सुरू करण्यात आली आहे.
असे वक्तव्य लक्ष्मणराव पासळकर यांनी केले. तुकाराम मुंडे यांना पुन्हा एकदा धमकीचे पत्र. Yeah.